तू त्यांना टार्गेट आहे ना, तुला परवडते का ती? तुम्ही जागा जरी त्याची पीटीआर होती, तो हा नवरा जिवंत असताना बांधकाम तुम्ही केलं ना, ही तुम्ही चूक केली, त्यांनी चूक केली, त्यांना बांधू द्यायला नव्हतं पाहिजे, तुम्ही बांधायला नव्हतं पाहिजे. पण ह्यांनी एका आशेनं बांधू दिलं ना की आम्हाला लेकर सांभाळायलाच पाहिजे. नाही आणि ह्यांना कोण सांभाळणार आहे? तुमच्या दोघांना कोणी सांभाळणार? सांभाळायला पाहिजे, सांभाळायला पाहिजे. जिंदगी यायला घातली आम्ही उघडून. नाही सांभाळलं पाहिजे पाणी करून. आपल्याला काय माहिती त्याच्या पहिले? त्याला काय माहिती? त्याला मी ते जावय ऐकतो. नाही नाही आम्हाला तरी काय माहिती? गावातल्या माणसाला माहिती. तुम्ही माणसं आणले ना मावशी? आता तुमचं सांगा, ऐकत आहे. तुमचं काय आहे यावर ठरलं? तुमचं काय आहे, कसं आहे? आता मला उद्याच्याला पसार घेऊन यायचं. बरं, हा ऐका भाऊ, मला आज म्हणजे समज 2 दिवसाची मी सुट्टी देणार भद्रेला पसार बाहेर काढण्याची. उद्या परवा दिवशी पसार आणणार 3 दिवसांनी. ह्यांचं काय बोलायचं? त्यांचं काय मत? त्यांचं म्हणणं आहे ना, 1 लाख घातले. किती दिलेत तुम्ही? 32,000 दिलेत. तुम्ही किती दिलेत बाबा तुम्हाला त्यांनी? 32,000 दिलेत. असू द्या ना, कामाला येते. मग तुमचं काय म्हणणं आता? ऐका थांबा, तुमचं काय म्हणणं? काय म्हणणं आता? ते घ्यायचे पैसे तर घ्या ना. मग घ्यायचे तर हा. मग ते बरं, पैसे दे, पैसे देणं आणि नावचं करून घेणं. अर्ध कस मावशी ऐका जर थांबा, त्यांचं म्हणणं आलं मी पैसे देते आणि रजिस्ट्री करून द्या. कधी करायचं? कधी? उद्या चला. कधी? आता 8-10 दिवस महिना. हो, काय भूकेलो नाही त्याचा. बरं बरं बरं. पण त्यांचा जो वेळ, ऐका ना, 1 महिन्याने ऐका ना सुनील भाऊ, मुद्दा काय? त्यांना लेकरू बाळ नाही. 4 पैसे आले तर त्यांना 4 पैसे आले तर त्यांचं दुखणं भान असं लागलं काय? आणि तुम्ही त्यांना पैसे जरी दिले, ऐका ना, घर घेऊन पैसे जरी दिले तर नैतिक दृष्ट्या आपल्यावर जबाबदारी असते. म्हातारे माणसं त्यांना कोण सांभाळलं? हवा का? आपण आपल्या दारात कुत्र जर आलं तर आपण तुकडा टाकतो. हे तर माणसं. नाही हे बघा, तुम्हाला मी सांगते, बघावं लागत आहे. हा का? तुम्ही असू द्या कुणाच्या दारात. हाकानं त्यांना जगवणं तुम्हाला सगळ्यांना. तुम्ही असू, तुमचे 2 पोर असू की तिचे 2 पोर असू, तुमच्या 4 शिकवणच की यायला बघायचंय. आपलं बघायचंय. हो, ते कुठे कुणाच्या दारात जाऊन बसते? शेजारी नाही राहू द्या. अगर नाही राहू द्या, कशाला राहते? लेकीवर बी जबाबदारी आहे. म्हाताऱ्या माय बापाला सासू सासऱ्याला सांभाळायची, सुनावर आई, लेकायवर आई. आज महिन्याला 15 दिवसाला हे इथून गेल्यावर मग आम्हाला कोण घालीत म्हणते? नाही नाही घातलं पाहिजे. जाणार ना दंगाचा कोला? त्यांना द्यायचं तरी काय? तुम्हाला सोनं द्यायचंय का? एक मला म्हणायचं, आता आम्ही आहेच समज. काय मटण चिकन काय काढून गेले. ती पोरगी गेली, तू नको नवरा म्हणे कुणाच्या व्हिडिओ मध्ये बसलीस तू. नाही हे बघा, तुम्हाला सांभाळावं. आम्ही त्याच्यासाठी प्रयत्न करू. फक्त ती बाई जी आहे का, ती विधवा आहे. विधवा आहे गावात, ऐका ना मावशी, तिला भरपूर आहे. इधवा आहे ती, वावर आहे, पगार आहे. वावर आहे, येऊ दे. चुकून का? नाही चुकत, नाही चुकत, नाही चुकायला होणारच ना. तसं मग आम्ही उघडत ना. तुमच्या काही नाही घराशिवाय. मग काय तेवढी धराय जागा आम्हाला? आज काही करू द्या, पण त्या वावराची मालकीन आहे का? नाही तुम्ही सांगा. खाऊ देत नाही तुम्ही?
आता वाचायला लागलं काय 50 वर्ष ताई एक एक प्रश्न निपटू द्या एक एक निपटू द्या तुम्हाला फक्त आम्हाला सांगा किती दिवसाची मोहलत पाहिजे बाबा इकडे या तुम्ही जरा इकडे अलीकडे या जरा इकडे आम्ही व्हिडिओ करते तुमचा इकडे बसा व्हिडिओ करून घ्या बसा प्रश्न मिटले पाहिजे बसा पैसे देणार कसे काय बाबा तिचं म्हणणं हा इद्यारशी करून मी तुम्हाला महिन्याला काय ठरवून देणार नगदीत घ्या नगदीच करा असं करायचंय 32,000 पैसे देणं आणि लगेच नावच करून घेणं मावशी कवा येईन राय तू कसं करायचं आम्ही येतात ना पुन्हा आम्ही पुन्हा येतो चक्कर घरातले वांद्यात कोणावरच अन्याय होऊ नये आता ह्याच माहित होतं का आम्हाला की अशा पद्धतीचं आहे म्हणून कष्ट पाणी करून आता एवढंच माहित होतं इथं की हिला घरात येऊ देणार हिच्या घरामध्ये ठेवलं एवढंच माहित होतं आता इथं आले त्यानंतर कळलं का नाही की तुमचं घर आहे तुमची जागा आहे सांगितलं नाही सांगितलं ती ना की त्यांच्याच नावावर आहे म्हणून सांगितलं ना आता तेवढेच धराय जागा आहे आम्हाला त्यांनी वावर खातोय लुटीतोय भीती भी भाऊ याचा पाठीव पाय देत आले मग भाव कसा बेमन झाला बेमन मग हे बदलत येत ना सांगण्यावरून ह्यांना वाटलं मला मुलबाळ नाही भावाचा एक पोरगा आहे मावशी मला एकही पोरगी असती हिकडे इकडे होऊन दिले नसतं ना एक लेकरू आहे ना काय मग उघड्याला उघड्यात ना आम्ही हाय का धर्तरीला जागा का काय धरायला आम्हाला नाही नाही बघूयात आपण कसं म्हणतात तुम्ही तर बाबा एक काम कर सांगायलीस महिना तर पैसा पाणी जर जमा झाला इकून तिकून करून करीत असलं त्याच्या बी पाण्या पावसाच्या अडचणीच्या दिवस आहेत त्याला बी खायला होते होते ना खायला तर तुझं तू करत जोडण आहे ना तर तिथे तिला पैसे देऊन टाक महिन्याचे दिले ना सवलत तर तिचे एक महिन्यामध्ये पुन्हा म्हणू नका मागत होते 7 लाखाला मी म्हणलं नाही देणार किती काय गिराय खाय त्याला नाही कसे देते लाभावचे काय त्याचे का हाय ना त्याचे हाय ना त्याचे 3 गिराय काय देत 3 लोक ऐका बाबा त्या म्हणतात 1 महिन्याच्या ह्याच्यामध्ये मिळ द्या मला 1 महिन्यानं मी पैसे देते ज्या दिवशी पैसे मिळते त्याच दिवशी तुम्हाला रजिस्ट्री करून द्यावं लागेल हो चालते उद्या बिन 18 झाला ती महिना म्हणते तर महिना मी म्हणतोय महिना बर तुला ज्या दिवशी यायचंय ना त्या दिवशी त्याच आपलं करते ना सोय त्याचा त्या आजा करून घे सोय त्या पोरीचं सोय पण घर दाखवूनच केलंय ना त्या पोरीची सोय करते ना करते ना कांबीचे लोक येलेत म्हणा पहिला हा नवगिर साहेब म्हणले मला आमल्याचे कांबीचे लोक येतात म्हणा त्याच्यामुळे ते सांगा जरा व्यवस्थित